कलरी कल्याणी सिटन फॅक्टरी मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला मुंजाच्या सालीच्या डाळीपासून एक रेसिपी दाखवणार आहे। कोणत्याही प्रकारचे मसाले न वापरता ती झटपट होणारी ही रेसिपी चवीला अतिशय मस्त लागते, त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा। चला तर मग ही रेसिपी कोणती ते बघूया। आजच्या रेसिपीसाठी इथे मी अर्धी वाटी उडदाची सालीची डाळ घेतलेली आहे। ही डाळ तुम्हाला इजीली कोणत्याही किराणा दुकानामध्ये मिळते। ही डाळ आपण जेव्हा वापरतो तेव्हा ती एकदम आपल्याला व्यवस्थित निवडून घ्यावी लागते, कारण त्या डाळीमध्ये खडे खूप असतात। त्यासोबतच इथे मी 5-6 हिरवे मिरच्याच्या मोठ्या आकारात कट करून घेतलेले आहे, 1/2 चमचा हळद आणि चणे मिसळ। सगळ्यात आधी आपल्याला ही उडदाची डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। डाळ आपली स्वच्छ धुवून झालेली आहे। हे मी एका कुकरमध्ये 1/2 ग्लास पाणी उकळून घेतलेलं आहे। पाणी उकळलं की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मी मिरी मिरची हळद आणि भुजलेली डाळ यामध्ये टाकून घ्यायची आहे। डाळ टाकून झाली की व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरला झाकण लावून आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला 5 शिट्या करून घ्यायच्या आहे। तुम्ही बघू शकता डाळ आपली मस्त शिजलेली आहे। आता आपण त्याला फोडणी देऊन घेऊ। फोडणीसाठी इथे मी साहित्य घेतलेले आहे 3 सुकलेल्या लाल मिरच्या, 1/2 चमचा धना पावडर, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या इथे मी ठेचून घेतलेल्या आहेत, थोडासा हिंग, 1/2 चमचा जिरे आणि 4-5 कढीपत्त्याची वाळलेली पाने इथे मी क्रश करून घेतलेली आहे। एका कढईमध्ये मी 3 चमचे तेल गरम करून घेतलेले आहे। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये हिंग आणि जिरे आपण टाकून घेऊ। जिरे मस्त तळतळले, त्यामध्ये ठेचलेला लसूण, सुकलेल्या लाल मिरच्या, क्रश केलेले कढीपत्त्याची पाने, 1/2 चमचा धना पावडर, हे व्यवस्थित आपण एकदम मिक्स करून घेऊ। मी आता यामध्ये आपण शिजवलेली डाळ टाकून घेऊ। डाळ टाकून झाली की व्यवस्थित आपण ती मिक्स करून घेऊ आणि यामध्ये तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी कमी जास्त करून घेऊ शकता। इथे मी पाणी टाकणार नाही डाळीमध्ये, कारण आम्हाला थोडीशी घट्टच अशी ही डाळ आवडते। आपण यामध्ये शिजवताना मिरची आणि मीठ आणि हळद घातलेली होती, त्यामुळे इथे मी मिरची आणि मीठ टाकलेलं नाही आहे। तुम्ही मिरची शिजवण्याऐवजी फोडणीत टाकली तरीही चालेल, पण डाळ शिजवताना जर तुम्ही मिरची घातली तर खूप छान लागते, त्यामुळे एकदा नक्की या प्रकारे ट्राय करा। आता ही डाळ आपण लो टू मीडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनिट मस्त उकळून घेऊ आणि सर्व करून घेऊ। अगदी 10 मिनिटात तयार होणारी ही डाळ चवीला अतिशय मस्त लागते। बाजरीच्या भाकरीसोबत तर खूपच छान, त्यासोबतच तुम्ही भातासोबत किंवा चपातीसोबतही खाऊ शकता, त्यामुळे ही डाळ एकदा नक्की ट्राय करा। अशा चमचमीत रेसिपी बघण्यासाठी कल्याणीज किचन फॅक्टरी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशीच नवीन रेसिपी घेऊन, तोपर्यंत खात राहा, हसत राहा।